कारणामुळे परवेज मुश्ताक माझ्या हातून निसटला. कोण परवेज मुश्ताक? परवेज मुश्ताक म्हणजे तुमचे गोडबोले काका. गोडबोले काका? चिंतनचं कालच ऐकायला पाहिजे होतं. अरे अरे आतापर्यंत तो पकडला गेला असता. मला वाटतं वरुण हा सगळा प्लॅन त्या म्हाताऱ्याचा म्हणजे परुळेकरचा कशावरून नसेल. नाही निना, एक वेळ तो आपल्याला नक्की धोका देईल, पण पोलिसांचं काय? अरे त्यांना सुद्धा आरामात धोका. नाही निना, तेवढं सोपं नाहीये. त्या गोडबोल्याचा मला मगाशी संशय आला होता, जेव्हा मी सुलट दिलेलं पुस्तक त्यांनी उलट धरलं होतं तेव्हा. मग काय झालं? उलट पुस्तक कोण धरून वाचतं माहितीये? ज्यांना उर्दू वाचायची सवय असते. आता आता काय चूक केली आहे ना आपण, मग आपणच ती सुधारूया. म्हणजे त्या गोडबोल्यांपर्यंत म्हणजे परवेज मुश्ताक पर्यंत फक्त आपण दोघच पोहोचू शकतो. कसही करून त्याला परत आणलं पाहिजे. ज्यादा नखरा नाही करणे का? गोडबोले बाबा कैसा बैठा है, वैसे ही बैठने का. ये क्या कर रहा है तू? चल बैठ नीचे. एक मिनट ना. हाँ बोल. हेलो टाइगर, एबीसी वन ही है. बोला. एक खबर है. काय? नहीं, फोन वर सांगता येणार नाही, कुठे तरी भेटावा लागेल. ठीक आहे, मी सोसायटीच्या गेट वर येतो, तिकडे येऊन तू थांब. ओके. आणि हे बघ, तिथे काही गडबड असेल तर मला लगेच मोबाईल वर फोन कर. यस सर. सोसायटीच्या गेटच्या बाहेर बोलवलं. काय छोटे जवान, नाव काय तुमचं? झंप्या, म्हणजे ऋग्वेद कालुळकर. तुम्ही कोण? मी गोडबोले, अरविंद गोडबोले. गोडबोले? तुम्ही पण गोडबोले? म्हणजे आमच्या सोसायटीत पण गोडबोले काका राहतात, त्यांच्यामुळेच तर मी इथे आलोय. कुठे राहतोस? मी मुंबईत शिवाजी पार्क जवळ अष्टवेध सोसायटीत. काय हा तुमचा गोडबोल्या? उंच कोरा खऱ्या डोळ्याचा तर नाही? हो हो. तुम्हाला कसं कळलं? अस आत्ता लक्षात आलं. काय? हा गोडबोल्या बी विंग मध्ये तिसऱ्या मजल्यावर राहतो. हो. हा गोडबोल्या नाही, हा दुसराच कोणीतरी आहे. हा माझ्या नावाचा वापर करून माझ्या मित्राच्या जागेत राहतो. कदाचित माझ्या नावाचा माझ्या कामाचा गैरवापर करत असा. कामाचा? हो. मी अणुशास्त्रज्ञ आहे, भारत सरकारच्या डिफेन्स आणि रिसर्च डेव्हलपमेंट असोसिएशन मध्ये मी काम आहे. मला वाटलं होतं मला फक्त त्यांनी पळवून आणलंय, आत्ता मला त्यांचा डाव लक्षात येतो. बरोबर होतो, तो माणूस त्यांच्यापैकीच एक आहे. हो, तो आम्हाला ढकलून सोसायटीच्या बाहेर पळून गेला, पण आम्ही त्याचा पाठलाग करून त्यांचा अड्डा शोधून काढलाय. येस. काय? तुम्ही जर धाड घालणार असाल तर आम्ही आता येतो तुमच्यावर दाखवायला. नाही नको, म्हणजे मी बघतो काय करायचं ते. तुम्ही एक काम करा, मी जरा बाहेर जातोय महत्वाच्या कामासाठी, रात्री परतायला मला उशीर होईल, तेव्हा माझी ही बॅग माझ्या फ्लॅटवर देऊन ठेवा. हा प्लीज, ही माझ्या फ्लॅटची डुप्लिकेट चावी. काही मेसेज असेल तर? हो हो. ओके बाय. अरे तुम्ही कुठे चाललात? का तुम्ही कोण? मला काय करायचंय?
तुम्ही ओळखलं नाही, मी एसीपी परुळेकर. हो सॉरी, ही बॅग गोडबोलेंच्या घरी ठेवायला चाललोय. हो, या बॅगेत काय? काय माहित नाही बाबा. पाडी 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 वा पाडी वा, तुम्ही खाली जाऊन उभे राहा, खाली जाऊन उभे राहा लवकर. बर हॅलो. हा हॅलो, मी परुळेकर बोलतोय. ताबडतोब इकडे बॉम्ब स्क्वॉडला पाठवा. पता हा अष्टावेध सोसायटी बी विंग. काय रे, काय चाललंय? काय डोळ्या सोडवण्याचा प्रयत्न करतोय. आणि मग? आणि मग काय, पळून जायचं? एवढं सोपं वाटलं का? बाहेर ते राक्षस उभे आहेत. असू दे ना, मला गुपचूप पळून जाता येतं, सवय आहे मला. असं? ही तुमची अष्टावेध सोसायटी नाहीये, हे जंगल आहे, कित्येक मैल पसरलेलं. आणि यांच्या तावडीतून सुटलास तर पुढे जंगलात. जंगलात काय असत? जंगलात भरपूर प्राणी आहेत, कदाचित वाघ सुद्धा असतील. तो शहाणा असशील तर हा पळून जाण्याचा विचार सोडून दे. स्वतःच्याच घरात बॉम्ब ठेवण्याचं कारण काय असू शकतं? कदाचित तो बॉम्ब आपल्यासाठी असेल. निनाद, नाही असं करण्याची त्याला आत्ता काहीच गरज नाही. तुमचा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे असं तो अजून तरी समजतोय, त्यामुळे सध्या तरी तुम्हाला काहीच धोका नाही. मग बॉम्ब? पुरावा नष्ट करण्यासाठी. म्हणजे त्याच्या फ्लॅटमध्ये काहीतरी कागदपत्र किंवा काही सामान असेल की ज्यामुळे तो सापडेल, किंवा त्याच्या पुढच्या प्लॅनबद्दल त्याच्यामध्ये काही महत्त्वाची माहिती असेल, काही ती सर्व त्याला नष्ट करायची. मग आता? आता आता त्याचाच प्लॅन आपण त्याच्यावरच फिरवायचा. आपणच बॉम्ब वापरायचा. म्हणजे? म्हणजे त्याचा तुमच्यावरचा विश्वास आपण त्याच्याच विरोधात वापरायचा. एक ट्रॅप सापळा. त्याचा मोबाईल नंबर आहे आमच्याकडे, आपण त्याला परत बोलवून घेऊ शकतो. तो येणार नाही, आता तो जास्तच सावध झाला असेल. त्यानं बॉम्ब दिला होता तुमच्याकडे पुरावे नष्ट करण्यासाठी. पण पुरावे नष्ट झालेच नाहीत असं त्याला सांगितलं तर? म्हणजे त्याने दिलेली बॉम्बची बॅग आमच्या हातून हरवली असं त्याला आम्ही सांगितलं तर? तो नक्की परत येईल गोडबोलेंच्या फ्लॅटवर. मग आम्ही इथंच फोन करतो ना? नाही, इथून नको. वेगळा नंबर दिसला तो सावध. त्यापेक्षा तुम्ही नेहमी जिथून फोन करायचा ना त्याच फोनवर. हॅलो टायगर, एबीसी वन हिअर. टायगर, तुमची बॅग ती आमच्यातून हरवली आहे. नाही, कधी कुठे माहिती नाही, पण ती हरवली आहे. निकल.
कधी आलात? ते सोड यार, पण तू असं का बसलायस? अरे ते अतिरेकी माझ्या मागे लागलेत, मी त्यांना चकवून चकवून दमलोय. आता मी आता नाही चकवू शकत त्यांना, ते मला कधी पकडू शकतात. बस क्या झंप्या, कुठे गेल्या तुझ्या आयडिया? अरे आयडिया सोड, त्यांच्याकडे बंदुका आणि चाकू सुरे आणि तुझ्याकडे डोकं आहे, ते विसरलास? तू त्यांच्याशी मारामारी करूच शकणार नाहीस हे आम्हाला माहितीये, पण जरा डोकं चालवलंस तर. झंप्याचा कमाल दे धमाल. चिंत्या जाएगा भाग के. हाँ तुमच्या सर्व अड्ड्यावर आम्ही केव्हाच धाड टाकली.
आणि दुसरं म्हणजे ही तुमची बॅग आम्ही काही हरवली नव्हती. ही आहे तुमची बॅग, बॉम्ब बसलेली. कोठडीत गेल्यावर नक्की ऐकू. सोडा काय सोडा, गच्चमान सुटलंच नाही पाहिजे. सोडा.